नमस्कार महाराष्ट्र पक्ष मित्रचा आजचा हा आठवा वेबिनार आणि आजच्या आठव्या वेबिनारचा आपला विषय आहे कॉमन वेडर्स अँड देअर आयडेंटिफिकेशन. वेडर्सची ओळख करून देण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर गजानन वाघ. धन्यवाद जयंत सर. नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्र पक्षी मित्रचे मी इथे आभार व्यक्त करतो आणि आज आपल्यासोबत मी चर्चा करतो आहे आणि आज माझ्या सादरीकरणाचा जो विषय आहे तो आहे कॉमन वेडर्स अँड देअर आयडेंटिफिकेशन. काही अनकॉमन सँड पेपर थोडेसे आपण बघतो आहे, म्हणजे एक कमी प्रमाणात आपल्याला आढळून येतात, रेअरली आढळून येतात. एक मार्स सँड पेपर, बरेचवा हा जो सँड पेपर आहे हा ग्रीन सँड सोबत याचं कन्फ्युजन होतं, पण ग्रीन सँड पेपर जो आहे आणि कॉमन ग्रीन सँड जो आहे, कॉमन ग्रीन सँड हा मोठा असतो, ग्रीन सँड आपला मार्स सँड पेपर जो आहे तो हा छोटा असेल. याचा आपण बघू शकतो की सँड पेक्षा मार्स सँड पेपरचं जे डोकं आहे हे थोडं छोटं असतं आणि त्याचा अप्पर पार्ट आपण बघणार की थोडा ग्रीनिश असेल आणि फिदर पॅटर्न जो आहे तो निश्चितच प्लमेज मध्ये आणखी कलरफुल झालेला असतो, म्हणजे त्यावर एक अशी छान डिझाईन डेव्हलप झालेली असते आणि लेग जे आहे ते ग्रीन कलरचे असेल. मग ग्रीन सँड पेपर आणि मार्स सँड पेपर यामध्ये फरक कसा आहे, तर तो म्हणजे डोकं छोटं असेल आणि पूर्ण म्हणजे थ्रोट पासनं बेली तर एक सेफ्टी पर्यंत खालून तो पूर्णपणे पांढरा असेल रंगाने, तर त्यावरून तो मार्स सँड पेपर आपण निश्चितपणे आयडेंटिफाय करू शकतो. त्यानंतर टेरेक्स सँड पेपर जो कोस्टल लाईनला आपल्याला पाहायला मिळेल, जे समुद्र किनारीच पाहायला मिळेल आणि मगा सांगितल्याप्रमाणे अगोदर आपण याच्यावर बोललेलो आहोत की याची जी चोच आहे ही अप टिल्टेड बिल म्हणजे थोडी वरच्या साईडली झुकलेली आहे आणि पायाचा कलर छान म्हणजे एक ऑरेंज कलर किंवा पूर्णपणे पिवळा असा कलर आहे आणि पाय हे छोटे असतात. कर्ल्यू सँड पेपर अनकॉमन सँड पेपर आपण म्हणणार, म्हणजे संख्येने फार कमी पाहायला मिळतो इनलँड वॉटर बॉडीजवर. आणि महत्वाचं म्हणजे प्रॉमिनंट जी आयडेंटिफिकेशन की आहे ती म्हणजे डी कर्व बिल, जे चोच थोडी लांब आणि खालच्या साईडने झुकलेली आहे आणि याची मान जी आहे ती उंच असते. लॉंग लेग्स आणि आपण जर त्याची मायक्रो हॅबिटॅट जर बघितली तर तो सतत पाण्यामध्ये म्हणजे जिथे थोडं शॅलो वॉटर आहे अशा पाण्यात उतरून तो त्याचं अन्न सतत शोधत असतो. आणि हा जो फोटोग्राफ आपण बघताय हा ब्रीडिंग प्लमेजचा आहे, म्हणजे परतीच्या प्रवासामध्ये याचा प्लमेज हा बऱ्यापैकी चेंज झाला असतो, जो जास्त कलरफुल झालेला असतो. त्यानंतर काही आणखी अनकॉमन वेडर्स आपण बघणार. ग्रीमिटच्या बुकमध्ये मिसलेनियस वेडर अशी टर्म यामध्ये दिलेली आहे. निश्चितच म्हणजे कमी प्रमाणात आपल्याला हे आढळून येतात. त्यामध्ये ग्रेट नॉट जो स्थलांतराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा पक्षी आहे, मोठा जलरंक आपण म्हणतो आहे, ओके. तर हा बाकी वेदर्सपेक्षा म्हणजे हे जे टर्न स्टोन आहे किंवा बाकी जे रेडी टर्न स्टोन यापेक्षा तो आकाराने मोठा. आणि यावर आपण बघू शकतो की विंग पॅटर्न जो आहे तो हेवीली स्टिक अप्पर पार्ट आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर अंडर पार्ट जो आहे हा थोडा स्पॉटेड असतो आणि महत्वाचं म्हणजे त्याचं म्हणजे लेग पॅटर्न जो आहे बाकी सँड पेपर पेक्षा निश्चितच वेगळा आहे, म्हणजे त्याचा विंग पॅटर्न अंडर पार्ट टेलचा आणि लेग आणि आकार यावरून सँड पेपर जे आहे बाकी याच्या अगोदर जे आपण डिस्कस केलेले आहे यापेक्षा त्याला एक आपण वेगळा डिफरन्शिएट करू शकतो. त्याच्यानंतर रडी स्टोन जो आहे याचे लेग्स आपण बघू शकता ऑरेंज कलरचे आहे, पण शॉर्ट आणि थिक आहे, म्हणजे टेरेक्स सँड पेपरच्या कम्पॅरेटिव्हली जाड पाय आपल्याला पाहायला मिळेल. आणि महत्वाचं म्हणजे याची चोच जी शॉर्ट स्टाउटी आणि म्हणजे एक मजबूत आहे की ज्याच्या मदतीने तो शंख शिंपले फोडू शकतो, त्यातली सॉफ्ट बॉडी जी आहे ते अन्न म्हणून त्याचा वापर करू शकतो. आणि एक चांगला की जर आपण बघतो आहे तर ब्लॅकिश ब्रीस्ट म्हणजे काळा पट्टा किंवा पट्टा त्याच्या आपल्याला मानेवर छातीवर आणि मानेवर आपल्याला दिसतो आहे. आणि याची चालण्याची जी पद्धत आहे रेतीवर ती अतिशय वेगळी आहे, म्हणजे तो असा दबकत आणि खालच्या साईडने झुकून चालतो आणि त्यामुळे दुरून सुद्धा तुम्ही ही रंगीत तुतारी जी आहे ती आयडेंटिफाय करू शकता. त्यानंतर रफ म्हणजे मेलला आपण रफ म्हणतो आणि फिमेल म्हणजे रीव भांडखोर पानलावा. तर हा जो रफ आहे तुम्ही बघू शकता की त्याची जी विंग आहे नक्षीदार अशी विंग म्हणजे त्यावर फिदर्स डेव्हलप झालेला आहे ब्रीडिंग प्लमेज मध्ये आणि बऱ्याच वेळा
पूर्ण ब्रीडिंग प्लमेज मध्ये जर तो जातो आहे तर एक छान त्याचे फीदर्स नक्षीकाम हे डेव्हलप झालेलं असतं. डोकं थोडं छोटं असेल आणि लॉंग पेल लेग्स. आता वेडर्स आणि हा रफ जो आहे, म्हणजे इथं अगोदर आपण डिस्कस केलेले वेडर्स आणि रफचा जर आपण डिफरन्शिएशन बघतो आहे तर रफ विंग पॅटर्न जो आहे तो आकर्षित आहे आणि ज्याच्या मदतीने आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो. त्यानंतर आपण स्नाईप बद्दल बोलतो आहे, ज्याला आपण मराठीमध्ये पान लावा म्हणणार. त्यामध्ये दोन फोटोग्राफ्स मी लावलेल्या, एक पेंटेड स्नाईप जो मेल आणि दुसरी पेंटेड स्नाईप फिमेल. मेल आणि फिमेल दोघे आपण कलरवरून आयडेंटिफाय करू शकता. आणि विशेष म्हणजे या दोघांची जी बीक आहे ती थोडी खालच्या साईड, म्हणजे पिवळ्या कलरची आणि खालच्या साईडला थोडी झुकलेली आहे, म्हणजे डाऊन कर्व बिल असं आपण म्हणणार. आणि दोघांचा विंग पॅटर्न जर आपण बघताय, कलर जर बघतो आहे तर निश्चितच वेगळा आहे. आणि फिमेल मध्ये जास्त कलरफुल आहे, प्रॉमिनंट कलर्स आपल्याला त्याच्या मानेवर आपल्याला पाहायला मिळतं, डोळ्याच्या वर एक व्हाईट स्ट्रीप आपल्याला क्लिअर कट पाहायला मिळेल. मेल हा ग्रीनिश ब्लूइश अप्पर पार्ट, म्हणजे विंग पॅटर्न जो आहे तो थोडासा निळसर आणि हिरव्या कलर्स आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे क्लिअर कट हा जो रंगीत पान लावा आहे, म्हणजे मेल आणि फिमेल याला आपण डिफरन्शिएट करू शकतो. त्यानंतर सारखे दिसणारे आणखी पान लावा, म्हणजे एक शंकू पान लावा आणि सामान्य पान लावा. तर शंकू पान लावा जो आहे त्याचा अप्पर पार्ट्स आपण बघतो आहे पंखांवर एक बप स्केल असं थोडं डेव्हलप झालेलं आहे आणि याचा विंग पॅटर्न जो आहे हा थोडा राऊंडेड विंग पॅटर्न असतो. चोच जवळपास दोन्ही पानलामध्ये स्नाईपमध्ये जवळपास बीक जी आहे बिल पॅटर्न हा सारखा असेल. विंग पॅटर्न थोडा निश्चितच वेगळा आहे आणि हा जो कॉमन स्नाईप आहे याची जी सेफ्टी आहे ती जास्त टोकदार असते. आणि महत्वाचं आहे मायक्रो हॅबिटॅट. हा जो सामान्य पानला किंवा कॉमन स्नाईप जो आहे त्याची मार्सी जिथे व्हेजिटेशन आहे अशाच ठिकाणी हा पक्षी प्रामुख्याने तो मायक्रो हॅबिटॅट चूज करतात. त्याच्यानंतर आपण सँग म्हणजे टिलवा, इथे मी तीन फोटोग्राफ्स लावलेले आहे, एक स्पॉटेड रेड सँग, कॉमन रेड सँग आणि कॉमन ग्रीन सँग. स्पॉटेड रेड सँग आपण बघता आहात की पंखांवर स्पॉट्स आपल्याला दिसत आहे, म्हणजे टिपके दिसत आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्याचे जे लेग्स आहे हे ऑरेंज कलरचे आपल्याला लेग दिसत आहे आणि चोच लांब आहे. सुरुवातीचा जो भाग आहे हा ऑरेंज कलरचा, नंतर ती काळी अशी लांब चोच आपल्याला पाहायला मिळते. कॉमन रेड सँग मध्ये चोच जी आहे ती स्पॉटेड रेड सँग पेक्षा थोडी कमी लांबीची आहे आणि अप्पर पार्ट जो आहे पंखावर हा थोडा जास्त ग्रे कलरचा आपल्याला पाहायला मिळेल गडद आणि ते स्पॉट्स नाही आहे. आणि स्पॉटेड रेड सँगच्या कम्पेरेटिव्ह आपण बघतो आहे याचे जे लेग्स आहे ते थोडे शॉर्ट आहे. आणि या दोघांपेक्षा वेगळा म्हणजे कॉमन ग्रीन सँग, म्हणजे मघा मी सांगितलं होतं की मार्स सँड पायपर जो आहे याच्यासोबत बरेचशा इथे कन्फ्युजन होतं, पण तो आकाराने छोटा आहे, डोकं पण छोटं असतं आणि हा जो सँग आहे आकाराने मोठा आहे. आणि याची बिल आपण बघू शकता की अपटर्न बिल थोडी वरच्या साईडला झुकलेली आहे, लॉंग ग्रीन लेग्स आहे आणि थोडे जाड म्हणजे मजबूत असेल. आणि महत्वाचं म्हणजे याच्या सेफ्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे की त्यावर आपल्याला असे बार पाहायला मिळेल, जे बार टेल हा सुद्धा एक महत्व. आणि जर एकंदरीत त्याचा अपिरन्स बघितला तर तो हिरव्या कलरचा आहे म्हणून त्याला कॉमन ग्रीन सँग आपण म्हणतो. त्यानंतर आणखी दोन पक्षी आपण बघतोय, एक म्हणजे स्लाइडवर ब्लॅक स्टिल्ट आणि ब्लॅकविंग स्टिल्ट आणि आवास आहे. दोन्ही फोटोग्राफ्स मी यासाठी एका स्लाइडवर लावलेले आहे की दोन्ही ब्लॅक अँड व्हाईट कलर पण निश्चितच वेगळे आहे. ब्लॅकविंग स्टिल्ट हा बऱ्याच वेळा आपल्याला वॉटर बॉडीवर गेलो की आढळून येतं, लेग्स प्रॉमिनंट कलरचे आहे आणि चोच तुम्ही बघू शकता स्ट्रेट आणि थीन आहे आणि पूर्ण डोकं मान आणि खालचा भाग पूर्ण व्हाईट आहे. पण आपण पाईड आवास सेट जो अतिशय कमी प्रमाणात इंग्लंडवर अतिशय कमी प्रमाणात आपल्याला हा पाहायला मिळेल आणि नंबर्स त्याचे कमी असेल आणि त्याचा आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे त्याची चोच, त्याची जी चोच आहे बीक जी आहे ती लॉंग अप आणि वरच्या साईडनी पूर्णपणे अशी टील झालेली आहे. ते अतिशय महत्वाची आयडेंटिफिकेशन की आहे की त्याचं जर आपण बीक बघतो आहे तर त्यावरून तो अवॉसेट. त्यानंतर ब्लॅक क्राउन, हे डोकं पूर्णपणे काळं आहे आणि महत्वाचं म्हणजे त्याचे जे लेग्स आहेत पाय तुम्ही बघू शकता व्हाईटिश ब्लूइश आहे. इथे ब्लॅक विंग स्टील जो सेकाटे आपण म्हणतो आहे तर त्याचे पाय पूर्ण लाल कलरचे आहे आणि हा पाईड अवॉसेट याला उचाट्या म्हणतो.
कारण त्याचं जर तुम्ही बिहेव्हिअर पाहिलं तर एक थोडस वेगळ्या पद्धतीने असा तो झटके देतो आहे आणि एक म्हणून ज्याला मराठीमध्ये आपण उचाट हे नाव दिलेलं आहे. त्यानंतर येतो आहे गॉडवीट आणि एशियन डौचर. गॉडवीट जे दोन गॉडवीट आपल्याकडे प्रामुख्याने एक वेस्टर्न ब्लॅक टेल गॉडवीट, ईस्टर्न ब्लॅक टेल गॉडवीट पण असेल पण तो वेस्टर्न ब्लॅक टेल गॉडवीट पेक्षा आकाराने छोटा असतो. इथे आपण बघा लॉंग बिल आहे, सुरुवातीची थोडासा कलर हा रेडिश ऑरेंज असेल आणि ब्लॅक असेल आणि अप्पर पार्ट जो आहे हा डार्क ग्रे कलरचा आपल्याला पाहायला मिळेल आणि महत्वाचा आयडेंटिफिकेशन पार्ट म्हणजे ब्लॅक टेल, म्हणून त्याला ब्लॅक टेल गॉडवीट आपण म्हणतात. बारटेल गॉडवीट यासारखाच असेल परंतु विंग पॅटर्न तुम्ही बघा की यावर आपल्याला असे बार दिसत आहे, स्ट्रिप्स दिसत आहे आणि सेफ्टीचा जर आपण भाग घेतो म्हणजे बार टेल म्हणजे सेफ्टीवर या साईडने आपण बघताय की ते आपल्याला क्लिअर कट असे बार दिसत आहे की ज्याच्या मदतीने बारटेल गॉडवीटला आपण ब्लॅकटेल गॉडवीट पासून डिफरन्शिएट करू शकतो. आणि हा जो बारटेल गॉडवीट आहे हा आपल्याला सी शोरला मिळेल, इनलँड मध्ये याचं प्रमाण फार कमी आहे किंवा अतिशय आपण म्हणू शकतो की अनकॉमन आहे, रेअर आहे. पण ब्लॅकटेल गॉडवीट इनलँड आणि सीशोर दोन्ही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बारटेल गॉडवीट फक्त सीशोरला पाहायला मिळेल आणि आणखी सीशोरला आणि गॉडवीट सोबत कन्फ्युजन करणारा पक्षी म्हणजे एशियन डौचर नियर ब्रिटन मध्ये येतो आणि याचा आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे आपण बघू शकता की स्ट्रेट आणि ब्लॅक बिल या दोन्ही मध्ये आपण बघितलं आधी ब्लॅकटेल गॉडवीट आणि बारटेल गॉडवीट की चोच जी आहे ती थोडीशी रेडिश कलरची आहे पण इथे आपण चोच बघताय की स्ट्रेट आहे थोडशा अप्पर साईडला झुकलेली आणि पूर्णपणे ब्लॅक आहे. आणि याचा जर एकंदरीत म्हणजे आपण अप्पर पार्ट जो म्हणतो आहे हा थोडा डार्क ग्रे कलरचा असेल आणि थोडा स्ट्रीक पण यावर असेल पण महत्वाचा आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे त्याची चोच जी पूर्णपणे म्हणजे लांब आणि काळ्या कलरची असेल आणि हा सीशोरलाच येतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता आता एक 4-5 वर्षामध्ये त्याचं नोट व्हायला लागली, गुजरातमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. त्यानंतर आपण कर्ल्यू आणि विमरेल म्हणजे युरियासिन कर्ल्यू आणि विमरेल याची कम्पॅरिझन आपण बघता, युरियासिन कर्ल्यू निश्चितच विमरेल पेक्षा आकाराने मोठा आहे, चोच पण लांब आहे म्हणजे लॉंग बिल आणि लॉंग लेग्स आणि साईज पण मोठी आहे. विमरेल जे आहे युरियासिन विमरेल जो आहे तो आकाराने छोटा म्हणजे युरियासिन कर्ल्यू पेक्षा छोटा असेल. बीक जी आहे ती या युरेशियन कर्ल्यूपेक्षा आपण बघू शकतो लांबीने कमी आहे आणि लेग जे आहे ते युरेशियन कर्ल्यूपेक्षा निश्चितच शॉर्ट आहे. म्हणजे बायनाकुलरनी हे दोन्ही पक्षी जर आपण दुरून बघितले तर त्याच्या आकारावरून त्याचा बीक पॅटर्न आणि लेग्सवरून आपण त्या दोन्ही पक्ष्यांना डिफरन्शिएट करू शकतो. त्यानंतर आपण प्रॅटिंग कोल्स बद्दल बघतोय, स्मॉल प्रॅटिंग कोल जो आहे तो आकाराने छोटा आहे त्यानंतर पूर्णपणे आपल्याला ग्रे पार्ट पाहायला मिळेल आणि चोचीच्या बेसला म्हणजे एक बिल आहे तर तिथे आपल्याला थोडा एक रेडिश कलर आपल्याला पाहायला मिळेल आणि एक डोळ्यापासून चोचीकडे एक स्ट्रीप आपल्याला पाहायला मिळतो पण आकाराने छोटा आणि हा आपल्याला निवासी पक्षी आहे स्मॉल प्रॅटिंग कोल. पण मजेशीर पक्षी म्हणजे ओरिएंटल प्रॅटिंग कोल आणि त्यानंतर कॉलर पॅटिंग कोल दोघांमध्ये साम्य असं आहे की दोघांना असं ब्लॅक कॉलर असेल म्हणजे फेसला जो आहे ब्लॅक कॉलर दोघांमध्ये प्रॉमिनंट असेल आणि ब्रीडिंग प्लमेज मध्ये आणखी तो छान कलरफुल असा डेव्हलप झालेला असेल. आणि दोघांमध्ये जर डिफरन्शिएशन बघितलं ओरिएंटल पॅटिंग कोल आणि कॉलर पॅटिंग कोल तर ओरिएंटल पॅटिंग कोल हा थोडासा डार्कर अप्पर पार्ट असेल, कलर जो आहे थोडा निश्चितच त्याचा वेगळा असेल आणि टेल जी आहे ती शॉर्ट आहे. कॉलर पॅटिंग कोल मध्ये जी शेपटी आहे ती लांब असत आणि अप्पर पार्ट जो आहे हा थोडा पेल कलरचा. तर आणखी सुंदर जर पक्षी आहे जो नव्याने सत्ता मागच्या वर्षी आमच्या अमरावती भागामध्ये दिसला रेडनेक फलारोप जो आहे लाल मानेचा फलारोप तो आपल्याकडे इनलँड वॉटर बॉडीज वर आम्हाला बघता आला आणि त्याची चोच बघा निडल लाईक आहे, ब्लॅक बिल आहे आणि अतिशय महत्वाचं म्हणजे मॉटल कलर जे ब्रॉड गोल्डन स्ट्रिप्स जे आहे त्या पूर्णपणे ब्रीडिंग प्लमेज मध्ये डेव्हलप झालेला असेल आणि अतिशय सुंदर पक्षी म्हणजे इव्हन त्याचं एकंदरीत जी फोरॅजिंग स्टाईल आहे ती सुद्धा ऑब्झर्व करण्यासारखी आहे. म्हणजे सतत ज्या फ्लाईज आहे त्या पकडायचं काम करतो आणि खाण्यामध्ये तो सतत बिझी असतो. त्यानंतर युरेशियन ओइस्टर कॅचर जो आफ्रिकन फ्लायवे जो आहे आफ्रिकन वेस्ट फ्लायवेचा वापर करून तो आपल्याकडे सी शोरलाच येतो आणि त्यामध्ये आपण बघता की त्याची जी चोच आहे ती धारदार लांब आणि पूर्णपणे थोडी रेडिश कलरची आहे, जाड असेल आणि डोळ्यावर जर सूक्ष्म निरीक्षण जर आपण केलं तर एक रेड आयरिंग प्रॉमिनंट पाहायला मिळेल
आणि याची हॅबिटॅट जर आपण बघतो आहे तर तो थोडं पाणी जे आहे म्हणजे जिथे पाण्याची लाट येते कारण ओइस्टर जे शिंपले त्या पाण्याच्या लाटेसोबत येतात ते खायचं तो काम करतो आणि पूर्णपणे बेनी जी आहे ती व्हाईट कलरची आहे याला आपण कालव फोड्या असं म्हणू शकतो म्हणजे शिंपले फोडणारा असं आपण म्हणणार. आता आपण ही जी स्लाइड आहे मी यामध्ये काही फोटोग्राफ्स हे नॉन ब्रीडिंग प्लमेजचे दाखवलेले आहे त्यामध्ये आपण बघू शकता की हा जो सॅन्क आहे स्पॉटेड रेड सॅन्क हा नॉन ब्रीडिंग प्लमेजचा आणि इकडे ब्रीडिंग प्लमेजचा म्हणजे परतीचा प्रवास ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस त्याचा पूर्ण ब्रीडिंग प्लमेज आणि डार्क कलरचा झालेला असेल. कर्ल्यू सॅन्ड पायपर नॉन ब्रीडिंग प्लमेज आणि इकडे आपण बघू शकतो पूर्णपणे ब्रीडिंग प्लमेज. त्यानंतर स्टिंट आपण बघणार नॉन ब्रीडिंग प्लमेज आणि या साईडला आपण बघू शकतो ब्रीडिंग प्लमेज. म्हणजे परतीच्या प्रवासाच्या वेळेस बरेच वेळा याचे कलर्स बदलतात आणि सुंदर असे कलर डेव्हलप झालेले असणार आणि मग ते पुन्हा स्थलांतराला ते सुरुवात करतात. थोडा एक फोरॅजिंग स्पेशालिटी या वेडर्स बद्दल थोडस जाणून आपण घेणार तर या वेडर्सचं आहे इटिंग इज अ सिरियस बिझनेस इन वेडर्स. म्हणजे खाणे सतत ते बिझी असतात. आपण ज्या निरीक्षण करतो बघणार की ते खाण्यामध्ये सतत बिझी असणार. रेड नॉट जो आहे त्याला त्या मड फ्लॅटच्या आतमध्ये जर काही त्याचं खाद्य लपलेलं असेल तर त्याच्या स्पेशल सेन्सनी त्याला माहीत होतं आणि ते पाण्यामध्ये त्याची म्हणजे चिखलामध्ये चोच घुपसून तो ते खाद्य बाहेर काढतो. रेडनेक फलारोप जो मी अगोदर सांगितल्याप्रमाणे त्याचा जो फोरॅजिंग पॅटर्न आहे अतिशय सुंदर पाहण्यासारखा असतो. ब्लॅकटेल गॉडवीट जो आहे तो बेंथॉस म्हणजे जे अक्वॅटिक अॅनिमल्स आहे त्यासोबत काही अक्वॅटिक प्लांट सुद्धा खातो हा त्याचा एक फोरॅजिंग आपल्याला एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येईल. आणि ग्रीन सँड पायपर जो आहे हा प्रामुख्याने फ्लोईंग वॉटरमध्ये जे मासे आणि जलचर कीटक असेल ते खायचं तो काम करतो आणि प्रामुख्याने फ्लोईंग म्हणजे फ्रेश वॉटरमध्येच तो पाहायला मिळतो. आता एक शेवटची स्लाइड मी इथे लावतो आहे टाइम संपत आलेला आहे. एक माझा फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे काही टिप्स मला वेदर्स फोटोग्राफीसाठी शेअर करता येईल माझ्या अनुभवावरून की आपण एक बायनाकुलरच्या मदतीने याचं आपण दुरून सूक्ष्म निरीक्षण करायचं आहे सकाळी किंवा एक सायंकाळच्या वेळेला म्हणजे 4 नंतर. त्याच्यानंतर आपण निकॉन किंवा कॅनॉन कॅमेरा पण झूम लेन्स अतिशय महत्वाचा म्हणजे याची जर फोटोग्राफी करायची असेल तर 70-300 त्याच्यानंतर 80-400 किंवा 200-500 असे निकॉन लेन्सेस झूम लेन्सेसचा जर आपण वापर केला तर या पक्ष्यांची फोटोग्राफी चांगली होऊ शकतो. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे लो लेवल फोटोग्राफी म्हणजे तुम्ही बसून किंवा झोपून जर याची फोटोग्राफी करू शकला तर तुम्हाला ग्राउंड लेवलचा हा फोटोग्राफ तुम्ही बघू शकता की हा रडी टर्ल स्टोन आहे आणि एक शंख पकडताना आणि ग्राउंड लेवल मी फोटो घेतलेला आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की त्याचे पाय आणि त्यांनी पकडलेलं जे खाद्य आहे ते क्लिअर कट दिसतं. ऍक्च्युली अतिशय छोटा पक्षी आहे पण तुम्ही ग्राउंड लेवलनं जर फोटोग्राफी केली तर चांगला फोटोग्राफ मिळू शकतो. यूज हाईड एक लपण गृह तुम्ही वापर करा ज्याने तुम्हाला छान फोटोग्राफ म्हणजे वेडर्सच्या जवळ तुम्हाला जाता येईल किंवा वेडर्स तुमच्या जवळ येऊ शकतं. त्याच्यानंतर एक छान मड फ्लॅट सिलेक्ट करून ठेवा की जिथे वारंवार जाऊन तुम्ही इव्हन उन्हाळ्यात जे कॉंग्रिगेशन होतं ते ऑब्झर्व करून तिथे छान फोटोग्राफी आणि ब्रीडिंग प्लमेची फोटोग्राफी करू शकता. आणि बरेच वेळा आपल्याला फोटोग्राफ घ्यायला जर कठीण होत असेल तर व्हिडिओ शूटिंग करून ठेवा कारण हे पक्षी खूप मोठ्या प्रमाणात असतात ते बिझी असतात खाण्यामध्ये फोरॅजिंग याच्यामध्ये आणि त्यामुळे आयडेंटिफाय करायला थोडंसं कठीण जातं बायनाकुलरमधून. तर व्हिडिओ शूट करा आणि घरी कॉम्प्युटरमध्ये बघून मग ती स्पीशीज लेवलला जर तुम्ही आयडेंटिफाय करू शकलो एखाद्या वेळेला नवीन स्पीशीज पण आपण रेकॉर्ड करू शकतो. तर हे जे काही वेडर स्पीशीज आहे यामध्ये स्पूनबिल सँड पायपर हा क्रिटिकली एंडेंजर्ड पक्षी आहे. सोशिएबल लॅपविंग दोन्ही क्रिटिकली एंडेंजर्ड मध्ये आहे. स्पूनबिल सँड पायपर हा आपल्या भारतामध्ये कोस्टल लाईनला आतापर्यंत रेकॉर्ड झालेला आहे ईस्ट आणि वेस्टला इव्हन इनलँडमध्ये पण मिळू शकतो पण त्यासाठी रेग्युलर मॉनिटरिंगची गरज आहे त्याच्या त्या विंटर पिरियडमध्ये त्याच्या मायग्रेशनच्या पिरियडमध्ये. सोशिएबल लॅपविंग त्यावर आपल्याला मॉनिटरिंग करायची गरज आहे. ग्रेट नॉट हा एंडेंजर मध्ये येतो आणि बाकी एशियन डॉचर कर्ल्यू सँड पायपर ब्लॅकटेल गॉडवीट हे जे पक्षी आहे हे नियर थ्रेटन कॅटेगरीमध्ये येतात. तर सांगायचं तात्पर्य असे की वेडर्समध्ये स्पूनबिल सँड पायपर सोशिएबल लॅपविंग ग्रेट नॉट किंवा एशियन डॉचर कर्ल्यू सँड पायपर यासारखी जे स्पीशीज आपण आपल्या एरियामध्ये म्हणजे आयडेंटिफाय करू शकलो तर ते निश्चितच चांगली गोष्ट वेदर्स अभ्यासामध्ये ठरू शकते. तर हा जो एक फोटोग्राफ्स आहे हा स्पूनबिल सँड पायपरचा मुद्दामपणे मी इथे फोटोग्राफ्स लावलेला आहे. हा माझा फोटोग्राफ नाही आहे पण ईस्ट आणि वेस्ट कोस्टला हा पक्षी दरवर्षी येतो. माझे फ्रेंड आहे चौधरी जे बांगलादेशमध्ये स्पेशली या स्पूनबिलवर
काम करतात त्यांना यावर्षी पण हा रेकॉर्ड झालेला आहे बांगलादेशमध्ये आणि आपल्या ईस्टर्न पार्टमध्ये पण हा पक्षी येतो. आपल्या मध्य भारतामध्ये पण हा पक्षी येऊ शकतो. याचं फक्त रेग्युलर मॉनिटरिंग करणे आणि हजारो पक्ष्यांच्या याच्यात म्हणजे आपण हजार पक्ष्यांचं जर मॉनिटरिंग करतो त्यामध्ये एखादी दोन पक्षी असू शकेल, त्यामुळे याचं सूक्ष्म निरीक्षण करणं आवश्यक. मी माझं इथे प्रेझेंटेशन माझं सादरीकरण मी थांबवतो आहे. माझं जे निरीक्षण होतं आतापर्यंत जे माझं जे ऑब्झर्वेशन होतं मी जे काही फोटोग्राफ्स स्वतः घेतलेले आहे हे तुमच्या समोर मी ते महाराष्ट्र पक्षी मित्रच्या प्लॅटफॉर्मवरून ठेवण्याचा प्रयत्न केला. हा एक छोटासा माझा अभ्यास होता आणि त्याच अभ्यासावरून मी पानथळी आणि पान पक्षी हे पुस्तक मी लिहिलेलं होतं आणि आता मागचं जे महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन झालं त्या संमेलनामध्ये याचं पब्लिकेशन झालेलं आहे आणि हे पुस्तक म्हणजे एक जवळपास 124 पान पक्ष्यांच्या प्रजाती या पुस्तकाच्या माध्यमातून आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि आता हे अमेझॉनवर सुद्धा अवेलेबल आहे. हा माझा अभ्यास मी आपल्या समोर मांडला. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद अक्षर आणि त्यांचं आयडेंटिफिकेशन याच्यावर खूप सुंदर अशी माहिती सादर केली आणि आपण काढलेले सुंदर सुंदर असे फोटोग्राफ सुद्धा या सादरीकरणातून दाखवले. तर आता आपला वेळ झालेला आहे, तरी आपल्याला काही प्रश्न जे हँडरेज करतील त्यांना आपण संधी देऊया. तर सर्वप्रथम प्रश्न विचारला आहे शरद आपटे सरांनी. तर माझा प्रश्न असा आहे, थोडं त्यांच्या फ्लाईट कॉल बद्दल बोलावं. वेडर उडताना एक कॉल देतो तो आयडेंटिकल असतो त्या स्पीशीजचा, त्याच्याबद्दल थोडं सांगा. दुसरा एक त्याच्यात उपप्रश्न आहे, घाण पाणी आणि काही पक्षी असं नात आहे, म्हणजे आमच्या इथं रफ आणि ब्लॅक स्टील हे दोघं खूप घाण दिसतात, ते सांगा. ऍक्च्युली वेदर्सचे जे कॉल आहे हे निश्चितच आयडेंटिफिकेशनसाठी आपल्याला उपयोगाचे येऊ शकतात, पण या पद्धतीचं म्हणजे कॉल रेकॉर्डिंग मी काही केलेलं नाही आहे आणि त्यामुळे यावर मला आता सध्यास्तरी काही सांगता येणार नाही कॉलच्या संदर्भात. वेदर्स हॅलो. हा नमस्कार सर, मी महेश गौडलर बोलतो लोगावरनं. बर बोला सर. सर प्रथमतः तुमचं अभिनंदन, तुम्ही फार छान प्रेझेंटेशन केलं. थँक्यू व्हेरी मच. हा सर, मला एक प्रश्न असा होता की चिखलांमधील पायांच्या ठशांवरनं पक्षी ओळखता येऊ शकतात का? नाही, ऍक्च्युली ठशांवरनं तो कोणत्या ग्रुप मधला आहे म्हणजे तो ऍक्च्युली प्लोअर आहे, स्टॅंक आहे, सँड पायपर आहे किंवा मोठे वेडिंग बर्ड्स आहे म्हणजे स्टॉर्क आहे ते आपण सांगू शकतो, पण ऍक्च्युली स्पीशीज लेवलला आपण नाही जाऊ शकणार. हो म्हणजे आकारावरनं फक्त आकार म्हणजे मी एक फोटोग्राफ तुम्हाला दाखवलेला होता की तो एक म्हणजे फुटप्रिंट तुम्ही बघितले असेल चिखलामध्ये ते स्टॉर्कचे होते, तर त्यावरून म्हणजे आकारावरून तुम्ही त्या स्टॉर्क किंवा तो कोणता मोठा पक्षी आहे सांगू शकता किंवा छोटा पक्षी, पण स्पीशीज लेवलला आयडेंटिफाय नाही करत. थँक्यू. धन्यवाद. धनंजय गुप्ते सर, प्लीज तुमचा प्रश्न विचारा. वाक्सर नमस्कार, धनंजय गुप्ते लातूरहून बोलतोय. आपलं सेशन खूप छान झालं सर, विशेषतः पानपक्ष्यांबाबत संभ्रमावस्था होती ती क्लिअर झाली. दुसरा थोडासा विषयाच्या बाजूचा प्रश्न विचारतो की पानथळ पक्षी जे आहेत त्यांचा आपल्याला काय फायदा होतो, म्हणजे साधारणत पानथळच्या जागेच्या जवळ जे शेतकरी असतात किंवा कोणी लोक राहणारे आहेत तर त्यांना आपल्याला कसं पटवून देताल की त्यांचं महत्व काय आहे, थोडस याच्यावर मी सांगा सर. बरं, नाही ऍक्च्युली काय आहे की पानथळ ठिकाणी हे जे पानथळी ठिकाणी हे जे पक्षी येतात पान पक्षी याचं बरेच वेळा कॉंग्रिगेशन होतं, म्हणजे बरेच पक्षी म्हणजे बरेच शंभर किंवा हजारो पक्षी एका वेळेला जमा होतात आणि अशा वेळेला त्याचं जे फिकल मॅटर आहे म्हणजे एक्सरिटा जो आहे तो एक्सरिटा तिथल्या मडफ्लॅटमध्ये पडणार, त्या मडफ्लॅटवर असेल आणि अशा वेळेला त्या धरणामधला म्हणा किंवा तलावातला जर गाळ शेतीसाठी वापरला गेला तर ते त्यांच्यासाठी जास्त फायदेशीर ठरतं, म्हणजे जास्त प्रोडक्टिव्ह ठरू शकतं. त्यामुळे पान पक्ष्यांचा निश्चितच आजूबाजूच्या शेतकऱ्यांना फायदा आहे, तसा त्यांना पान पक्ष्यांपासून त्यांच्या पिकांना फारसा धोका नाही आहे, कारण त्यांचं खाद्य जे आहे ते त्यांचा क्रॉप पॅटर्न म्हणजे काही डक जर आपण सोडले तर बाकी जे वेडर्स पक्षी आहे त्यांचं खाद्य हे अक्वॅटिक प्लांट किंवा क्रॉप नाही आहे आणि त्याच्या फिकल मॅटर पासून निश्चितच आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तो जर गाळ काढता आला किंवा माती जर त्यांनी नेली किंवा त्यांना मिळाला तर त्याचा फायदा होऊ शकतो. हा सर, मला एक विचारायचं की वॅडर जे आहे ते दिवसभर आपल्याला पानथळ जागेवरती पाहायला मिळतात, पण याच्या खास करून वॉचिंग साठी काही असा विशिष्ट पिरियड आहे का, जसं इतर पक्ष्यांच्या बाबतीत आपण अगदी सकाळी किंवा संध्याकाळची वेळ निवडतो, तर याला वॉचिंग साठी अशी काही स्पेसिफिक वेळ आहे का?
निश्चितच मी आता माझ्या प्रेझेंटेशन मध्ये पण सांगितलं आहे की पानथळी जर आपल्याला जायचंय, पान पक्ष्यांचं जर आपल्याला निरीक्षण करायचं आहे तर सकाळ आणि सायंकाळ म्हणजे लाईट पण आपल्याला छान मिळतो. बरेच वेळा या पक्ष्यांची जर फोटोग्राफी करायची असेल तर आपल्याला थोडा लो लेवल लाईट पण मिळतो आणि अशा वेळेला फोटो पण छान मिळतात आणि आपण भरपूर वेळ ऑब्झर्वेशन करू शकतो. दुपारच्या वेळेला फोटो पण मिळणार नाही आणि कलर यांचे थोडेसे डल असल्यामुळे आपण त्यांना इव्हन डिफरन्शिएट पण करू शकणार. खूप छान प्रेझेंटेशन झालं आपला, अभिनंदन. मला अनेक बाबतीत कन्फ्युजन होतं, ते क्लिअर झालं. हॅलो. हा सर, सांगा ना सर. मला एक विचारायचं आहे, तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये कोर्सर बद्दल माहिती नाही दिली, इंडियन कोर्सर, जर्डन कोर्सर. हा नाही, ऍक्च्युली बरेच अशा स्लाईड माझ्या जो होत्या, इव्हन म्हणजे आपण लॅपविंग आणि कर्सर पण याच्यामध्ये पक्षी येतात, जकाना पण येतात, परंतु टाइम आणि याचा आपला जो कमी असल्यामुळे आणि हे पक्षी आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजे कर्सर जो आहे, इंडियन कर्सर आपण आयडेंटिफाय करू शकतो, लॅपविंग जे आहे ते आयडेंटिफाय करू शकतो आणि म्हणून टाइम कमी असल्यामुळे त्या स्लाईड सर मी घेतला नाही, माझा जो स्लाईड तसा तयार. बर, मला एक विचारायचं आहे, इंडियन कर्सर हा लोकल मायग्रेटरी आहे की नाही? आपल्याकडे इंडियन कर्सर जो रेसिडेंट आहे, मराठीमध्ये धाविक म्हणतो आणि आपल्याकडे हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याचं ब्रीडिंग होतं सर. आणि मग बाकी दिवस कुठे असतो? बाकी दिवस पण काळ कुठे असतो? पावसाळा नाही, काय होतं सर, बरेच वेळा आपण यस पावसाळ्याच्या दिवसात आपण फारसं ऑब्झर्वेशन करत नाही, त्यामुळे ते आढळून येत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं की तलावाचं पाणी कमी झाल्यानंतर जो बराचसा स्पेस ओपन होतं, त्या स्पेसवर म्हणजे दगडाच्या आडोशा बाजूला छोटे छोटे जे दगड ओपन झालेले असते त्या तिथे तो त्याचं अंडे देतो आणि म्हणून आणि त्याचा तो फोरेजिंग ग्राउंड केस असल्यामुळे आपल्याला तो धावताना दिसून येतो. बाकी वेळेस काय होतं की तलाव भरलेले असतात आणि अशा वेळेला मग तो पक्षी जो आहे, इव्हन आपल्याला अग्रिकल्चर पार्ट भागांमध्ये पण तो पक्षी आपल्याला शेतांमध्ये पण दिसू शकतो. धन्यवाद गजानन वाक्सर. आज महाराष्ट्र पक्षी, थँक्यू. आजचा जो आठवा सेमिनार होता महाराष्ट्र पक्षी मित्रातर्फे आयोजित, यामध्ये आपण वेडर्सवर अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण असं सादरीकरण केलं आणि आजच्या ह्या वेबिनारमध्ये जवळपास 180 जण आपल्या ह्या वेबिनारमध्ये जॉईन झाले होते. आपलं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, तसंच सर्व सहभागींचं सुद्धा आभार व्यक्त करतो आणि आजचा हा वेबिनार इथेच संपला असं जाहीर करतो. यासोबत पूजा पवार यांचे सुद्धा आभार, धन्यवाद. ओके, थँक्यू. थँक्यू डॉक्टर जयंत वडतकर आणि पूजा, थँक्यू व्हेरी मच.